कोणी गुड म्हणन, कोणी बॅड म्हणन, कोणी चांगलं म्हणन, काही घेणं देणं नाहीये. आपण आपल्या कामावरती लक्ष ठेवलं पाहिजे. जरी परिस्थिती चुकीची असेल तरी त्या चुकीच्या परिस्थितीत चांगलं बोलायला चालू करा. तुमच्याबद्दल, तुमच्या स्वप्नाबद्दल जर तुम्हाला कोणी वारंवार डिस्टर्ब करत असेल तर तुम्ही त्याच्यापासून संन्यास घेतला पाहिजे. तुम्हाला कधी आज जाणवलंय की तुम्ही ठरवलं होतं आणि हेल्दी काहीच खायचं नाही, पण तुमच्या आवडीचा नाश्त्याची गाडीचा वास तुमच्या नाकात असा आला आणि तुम्ही म्हणले डाएट छोडो. जे यशस्वी लोक आहेत ना ते निगेटिव्हिटीला आहे ना दूर ठेवतात. हे क्रिकेटर लोक माहिती आहे तुम्हाला कंटिन्यू हेडफोन असतात का? कारण की ते म्हणतात बाहेरचं जे टाळ्या शिट्ट्या किंवा तिरस्कार किंवा अपेक्षा, आमच्या आत आमचा फोकस डिस्टर्ब नाही केला पाहिजे. 50,000, 80,000, 1,00,000 लोकांचा आवाज आणि त्या बाहेरचा आवाज प्लस माझा आतला आवाज आणि त्यानंतर माझा फोकस येतो. येस ऑर नो? मग आज बिझनेस करताना, लाईफ जीवन जगताना, संसार करताना तुमच्या आजूबाजूचे आवाज घोंगतात, सोशल मीडिया थ्रू तुमच्यापर्यंत येतात, फोन थ्रू येतात. तुमच्या हातात आहे की कुठल्या आवाजाला आत येऊन द्यायचे आणि कुठल्या आवाजाला आत येऊ नये द्यायचं. ऍक्सेप्ट द फेवरेबल अँड रिजेक्ट द अनफेवरेबल. नकोय मला ते आवाज. जे विचार मला निगेटिव्ह करतात, जे विचार मला थांबवतात, जे विचार माझा उत्साह कमी करतात, जे विचार माझी एनर्जी कमी करतात, ज्या विचारामुळं मी माझ्या टार्गेट पासून दूर जाऊ राहिलोय, ज्या विचारामुळं माझ्या आयुष्यात बरबादी होणार आहे, ज्या विचारामुळं डाऊट्स तयार होतात, इगो तयार होतो, ज्या विचारामुळं क्विट करण्याच्या मानसिकतेत येतो, अशा सगळ्या विचारांना नो 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 म्हटलं पाहिजे. तर पाहिजे ते लक्ष तुम्ही अचीव करू शकतात मला तरी असं वाटतं. कारण की जगामध्ये टॉप जे लोक आहेत ना ते हेच करतात. जिथं हवा नाही आहे ना तिथला दिवा कसा असतो? विझू शकतो का त्या दिव्याला? नाही, ती जोत हलणार सुद्धा नाही. आणि जिथं हवा असतो तो दिवा, मग समाजात राहावा लागेल. मग समाजात राहायचं असेल तर मग आजूबाजूचे आवाज, ज्या लोकांना तुम्ही सांगणार आहे, कोणी रिजेक्ट करन, कोणी येस म्हणन, कोणी नो म्हणन, कोणी गुड म्हणन, कोणी बॅड म्हणन, कोणी चांगलं म्हणन, काही घेणं देणं नाहीये. आपण आपल्या कामावरती लक्ष ठेवलं पाहिजे. दुर्लक्ष केलं पाहिजे काही आवाजांना, त्या शोपर्यायच नाहीये. मग मी काय केलं की मला कळलं की माझ्या एनर्जीला मला प्रोटेक्ट करायचंय, तर समाजामध्ये, फॅमिलीमध्ये, मित्र नातेवाईकांमध्ये हे सगळे विचार यायचे, पण मी रिजेक्ट करायचो. ऐक, आज आतून बाहेर झालो तुम्ही, तुम्हाला पण आतून बाहेर होऊ शकतात तुम्ही. आणि जेव्हा माझ्या आतूनच विचार उफळायचे ना मला, तेव्हा मी त्याला डिलीट करायचो. डिलीट डिलीट डिलीट. हे जे फुटबॉल प्लेयर, बास्केटबॉल प्लेयर, बॅडमिंटन प्लेयर, हे जे लोक आहेत ना, हे फुल फोकस असतात. बिकॉज ते स्वतः व्हिज्युलाइज करतात की मी एवढे रन बनवणार, एवढे रन बनवणार, एवढे रन बनवणार, एवढे रन बनवणार. हे क्लिअर कट माहीत असतं. ताजमहल बनण्याच्या अगोदर, राईट, ऍक्च्युली बनण्याच्या अगोदर ताजमहल विचारात बनला गेला, राईट ऑर रॉंग? मग तुमच्या आयुष्यात जसं भगवंताबद्दल त्यांचे भक्त माळजप करतात ना, तसं आपण पण आपल्या बिझनेसविषयी माळजप केला पाहिजे. तुम्हाला जे पण पाहिजे ते मिळवा. चांगले कस्टमर भेटणार आहे. मग आपल्या आजूबाजूला निगेटिव्ह विचार आहेत, जन्मापासून आपल्या आतमध्ये निगेटिव्ह भरले. मग तुम्हाला आता तुम्हाला जाणीवपूर्वक स्वतःशी पॉझिटिव्ह बोलावं लागेल. नाही तर लोक आहे ना फोन सांग करू करू सांगतात, हो मला शुगर झाली, मला शुगर झाली, मला शुगर झाली. सगळीकडे पब्लिसिटी कोण करतं? जरी शुगर झाली तरी तुम्ही तुमच्या माइंडला सांगा मी फिट आहे, 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 मी फिट आहे. तुमचे विचार तुमच्या माइंडवर काम करतात, तुमचं मन हळूहळू तुमच्या बुद्धीवर काम करायला लागतं. जरी परिस्थिती चुकीची असेल तरी त्या चुकीच्या परिस्थितीत चांगलं बोलायला चालू करा. मग मला असं वाटतं जगात जेवढे पण मोठे लोक झालेत त्यांनी स्वतःला प्रोटेक्ट केलं, त्यांच्या सोर्सला, त्यांच्या एनर्जीला. एका दिव्याला प्रोटेक्ट करायला सुद्धा आपण खंदीलची कास लावायचो. का लावायचो खंदील माहिती ना तुम्हाला? कोणी कोण लावलेलं आहे? फुटलेला कोणाकोणाकोणी काच? जे 30-35 जे पुढे आहेत ना त्यांना माझे उदाहरणं परफेक्ट समजत असतील. बरोबर ना? जे 20-च्या आत आहेत त्यांना थोडंसं डोक्यावरून जातात, कंदील थोडं समजत असेल तरी, पण पुढच्या पिढीला समजणं लय अवघड होईल. बरोबर ना? आपल्याला समजते. मग दिवा विझवून प्रोटेक्ट करत होते तुम्ही दिव्याला हवेपासून. मग यशस्वी लोक स्वतःच्या पॉझिटिव्हिटीला, स्वतःच्या ड्रीमला प्रोटेक्ट करतात. जसं लहान बाळाला गर्भात आई जपती ना, संरक्षण करते ना, तसं स्वप्नांचं पण संरक्षण करणं गरजेचं. हा,
तुकाराम महाराजांचे कंटिन्यू काय म्हणायचे, पांडुरंग पांडुरंग पांडुरंग, आवली काय काय बोलायची, लोक काय काय बोलायचे, तरी पण पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. म्हणजे इनडायरेक्ट काय होतं, फोकस मन, त्यांचं मन काय होतं, एका ठिकाणी फोकस होतं. मग तुमच्या मनात तुम्हाला काही ना काही बोलावं लागेल. किती जणांना वाटतं लहान मुलं, तीन चार वर्षाची मुलं एका जागेवर बसू शकत नाहीत का? नाही बसत सांगा मला. का नाही बसत? त्यांना विचार करता येत नाही आणि त्यांची एनर्जी काय करते, त्याला प्रॅक्टिकली करायला लावते. काय करते? प्रॅक्टिकली करायला लावते. पण हळूहळू ते पोरग स्थिर व्हायला लागत. लहान पोराला काय म्हणतो आपण, ए थांब घरात थांब. आणि मोठ्या घरातल्या पोरांच्या बापाला काय म्हणू लागतं, जा उठा, उचलू दे ते बेड सोपा, झाडू मारून द्या मला. असं घरच्या मोठ्या माणसाला म्हणावं लागतं. बरोबर आहे? म्हणजे इमॅजिन करा आज कुठली सिच्युएशन तयार होऊ राहिली. मग त्यांची ती एनर्जी आहे ना, ती जी एनर्जी आहे ना ती यूज होऊ राहिली. मग आपली एनर्जी विचार करण्यामध्ये लय जाऊ राहिली. म्हणून मला वाटतं की यश मिळवायचं असेल तर आज जो कॉन्फिडंट जागा झालाय ना, याला लहान बाळासारखं, जे गर्भातले बाळ असतं ना आई, तसं जपते ना तसं जागा. एक शेतकरी त्या शेतीला कसं जपतो तसं जपा. शेतकरी त्याच्या शेतीत कुणाला पण येऊन देईल का? मग जर आजूबाजूला तुम्हाला तुमच्याबद्दल, तुमच्या स्वप्नाबद्दल जर तुम्हाला कोणी वारंवार डिस्टर्ब करत असेल, तर तुम्ही त्याच्यापासून संन्यास घेतला पाहिजे, ब्लॉक केलं पाहिजे, म्हणले पाहिजे राम राम. सर पार एखादा माणूस माझं घर बर्बाद पार डिवोर्स करायला आलाय माझ्या समोर, माझ्या बायकोचे कर्म का आणि मला ऐकू ऐकू, आणि मी पण म्हणतोय सांग सांग सांग. म्हणजे किती किडाकांडी, पर पार जखम भरी व्हायला लागली तर लोक म्हणतात उपशो उपशो, बघून मला कसं रक्त निघतं बघून दे ना. ते याच्यामुळे तुटू राहिले लोकांचे ज्ञान इंद्रिय, डोळे कान जीभ नाक त्वचा, हे काय येतं, हे दरवाजे डायरेक्ट डेटा आत जातो डायरेक्ट. मग लोकांना कळतच नाहीये. लोक निगेटिव्ह सिच्युएशन मध्ये, स्ट्रगलिंग सिच्युएशन मध्ये तुम्हाला बाउन्स बॅक करायला पॉझिटिव्ह आजूबाजू सराउंडिंग पाहिजे. पण जर त्या सिच्युएशन मध्ये मी निगेटिव्ह सराउंडिंगला कनेक्टेड आहे, कुठून कुठून काही पण निगेटिव्ह ऐकतोय, तर मी बाउन्स बॅक करू शकतो का सांगा मला. माझ्या नवरा बायकोचं आमचं जोरदार भांडण झालंय आणि मला कळतंय की आम्हाला संसारच करायचा आहे, तर मी प्रयत्न कशासाठी करण, संसारच करण्यासाठी करण. पण समजा लग्नाच्या आधी माझं प्रेम होतं आणि त्या मुलगी पण अजून लग्न नाही केलं, आणि ती जर म्हणली काय चाललंय भाऊ, कसं चाललंय तुमचं, तर मग माझा विषय काय येईन? भाऊ नाही भाऊ नाही. मी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायसाठी काम करेल का आता? मी काय करेन? जाऊन द्या ऑप्शन आहे दुसरं लग्न, डिवोर्स तर डिवोर्स. काय वाटतं तुम्हाला? ऑप्शन भेटलं का प्रॉब्लेम्स तयार होतात? मग तुमच्या आयुष्यात तुम्ही ह्या बिझनेसमध्ये टिकणार कधी संकटामध्ये? पण तुम्हाला कुठले ऑप्शन जिथं जिथं दिसन त्यांना ब्लॉक करून टाकलं पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? राईट, गॅरंटेड. एक उदाहरण आहे, एक मुलगा आणि मुलगीचं प्रेम होतं आणि त्यांचं दोघांचं लग्न दोन ठिकाणी वेगळं वेगळं होतं आणि लग्न वेगळं वेगळं होतं आणि ती मुलगी दुसरीकडे जाते, हा दुसरीकडे जातो आणि याला तर देवदास असतो 7-8 महिने, लय टेन्शन येतं पण हळूहळू हळूहळू विसरतो बिचारा. आणि नंतर मग एक दिवस काय होतं की ती मुलगी भाड्याने समोरच्या अपार्टमेंटमध्ये येते, त्याच्या नवऱ्याला इकडे जॉब लागतो आणि यांची बाल्कनी आणि त्यांची बाल्कनी समोरच. तर आता मला सांगा, ते जुनं प्रेम जागं होणार का नाही होणार? का जागं होणार? एवढे दिवस ब्लॉक केलं होतं, फोटो दिसत नव्हता, काही कुठं नव्हतं, डिलीट ना सगळं, मोबाईल नंबर पण नाही, आता डायरेक्टच काय व्हिडिओच समोर. म्हणजे इनडायरेक्टली काय की तुमचे इंद्रिय ऍक्टिव्ह होतात. तुम्हाला कधी आज जाणवलंय की तुम्ही ठरवलं होतं अनहेल्दी काहीच खायचं नाही, पण तुमच्या आवडीचा नाश्त्याची गाडीचा वास तुमच्या नाकात असा आला आणि तुम्ही म्हणले डाएट छोडो? कोणी कोणी केलंय असं? डाएट छोडो, आज आज कलश डाएट करेंगे. नाक सुद्धा ऍक्टिव्ह आहे, तुमचे डोळे सुद्धा ऍक्टिव्ह आहे, तुमचे कान सुद्धा. हे जे इंद्रिय आहेत ना, हे भक्तांनी भगवंतावर लावले. सक्सेसफुल लोकांनी त्यांना यश मिळवण्यासाठी जे नॉलेज लागणार ना, ते मिळवण्यासाठी लावले. आणि जे ऑर्डिनरी लोक, गरीब लोक, फेल्युअर लोक, त्यांचे इंद्रिय त्यांनी कुठं पण घाणीत लावून टाकली. म्हणजे स्पेसिफिक ठिकाणी ते इंद्रिय लावलेच नाही,
तर डायरेक्ट इनडायरेक्ट काही ना काही उगणारच त्यांच्या डोक्यात. काय वाटतं तुम्हाला? आणि मग बिझनेसमधून क्विट करणार, मग बिझनेसमध्ये पाहिजे तेवढा संघर्ष तुम्ही करू शकत. कोणाला कोणाला क्लिअर झालं? आपल्याला इंद्रिय राईट ठिकाण लावायचे, इंद्रिय राईट ठिकाण लावा लागतील. मग इंद्रिय राईट ठिकाण लावणं म्हणजे काय? भगवंताचे भक्त लोक डोळ्याने देवालाच पाहतात, हाताने देवाची पूजा करतात, नाकाने तिथं फुलं ठेवलेले स्मेल घेतात, तोंडाने त्यांना वाढवलेला भोगाचाच प्रसाद करतात. समजते का तुम्हाला? आणि त्यांचं वावर चांगल्या ठिकाणी असतो. मग मला असं वाटतं, आपल्या आयुष्यात जर आपल्याला काही मोमेंटम करायचं असेल तर आपल्याला पण आपल्या इंद्रियांनी आपल्याला बिझनेस ज्याच्यावर लावायचं ना, देव पाहिजे देवावर लावा, गाडी पाहिजे गाड्यावर लावा, घर पाहिजे घरावर लावा, 1 लाख पाहिजे 1 लाख लावा, फॉरेन पाहिजे फॉरेनवर लावा. म्हणजे म्हणतात ना, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे. म्हणजे बोल भगवंताबद्दलच बोलायचंय, भगवंतालाच पाहायचंय, त्यांच्याबद्दलच ऐकायचंय, त्यांच्यासाठीच करायचंय. अर्जुनाला पण सांगितलं होतं, अर्जुनाने विचारलं, भगवंता की तुझं जेव्हा वर्णन मला करायचंय, तू कोण आहे, तू कुठे आहे? तेव्हा कृष्णाने सांगितलं, पृथ्वी पण मीच आहे, पाणी पण मीच आहे, अग्नी पण मीच आहे, हवा पण मीच आहे, आकाश पण मीच आहे, ब्रह्मांड मीच आहे, हे सगळं जे दिसतंय ना तुला ते सगळं मीच आहे, तू माझ्यात सामावलेलं आहेस, हे भगवंत सांगतात. मग आज जर तुम्हाला ह्या स्तरावर जायचं असेल, एक मोठ्या लेवलला मुवमेंट करायचं असेल, तर आज आजूबाजूला तुमचे मित्र नातेवाईक परिवार परिस्थिती कशी का असाना, पण तुम्ही इंडिव्हिज्युअल आहेत, तुम्ही सेपरेट आहेत, तुम्ही तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी पंगा घेऊन इथं आलात ना, तर मग जर आज एक दिवा पेटलाय ना, त्याला विझून देऊ नका.